नमस्कार सगळ्यांना नमस्कार आणि दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळी आली 4 दिवस दीपावली होय. हे काय आपली दिवाळीची तयारी सुरू झाली आता. तर आज आपण पिलूला घेऊन आलो आणि पिलू भी चांगली खुश आहे. बसली बाहेर मैत्रिणीचं भरपूर फोन आलं तिला. मैत्रिणीला करमाना आहे. दिला मग फोन दिला. आता आपलं काय पेलून फोन नंबर दिले होते ज्येष्ठीच्या त्यांची मैत्रीण झाली. असं होय. तर फराळीची सुरुवात केलेली आहे तुमच्या पुन्हा ताईने मस्त पैकी अशी. आता बरेच दिवस झालं चालू करायचं. आता किती दिवस झालं किराणा आणून ठेवलेला. पण चला मग आज चालू केलं तुमच्या पुन्हा ताईने. तर सुरुवातीला आता काय करणार आहे तू पूनम? सुरुवातीला फराळीचं तुम्हाला सांगते. करंज्याचं हे सगळं सारण हे केलंय. आता आहे ना त्या करंज्याचं सारण तिथं आहे बघा तुम्ही. कढई शिवण बघायला सारण उचलून का नाही पाडशी पडशी ओकी मोठ कढई आपली. हा ती करते इकडे. आता ही शंकर पायाचं पीठ मारायचं चाललंय माझं काम. मस्त पैकी सारण करून ठेवले करंजी साठी. तर खाऊन बघितलं आपण थोडी टेस्ट म्हणजे बघा कसं काय झालं. हिथं बघा लग्न का नाही गुळचट झालंय का जरा थोडं कसं काय. करंजी बनवायची आधी थोडं हातावर घेऊन मस्त पैकी टेस्ट पास झालेलं म्हणजे करंजी एक नंबर भारी होणार होय. तर आता म्हणजे ही काय शंकर पाळ्या काय शंकर पाळ्याचं पीठ मळायचं चाललंय माझं. म्हणजे शंकर पाळ्याच्या पिठाला दिलंय मस्त मळावं लागतं हिला. असं होईल. लईच मळावं लागतंय लग त्याला घेऊन. कोणाकोणाचं फराळ चालू केलंय आमच्या बहिणींनी. भरपूर असं बहिणींनी फराळीचं चालू केलेलं आहे लवकरात लवकर मला असं वाटतंय. करंजी झाल्यात शंकरपाळा झाल्या लाडू बी झाले बऱ्याच बहिणींचं आमच्या. कोणाकोणाचं फराळ चालू केलंय कोणाकोणाचं फराळ चालू केलंय असं म्हणतात तुमचं दाजी. कोणी कोणी फराळ चालू केलंय नाही कोणाकोणाचं फराळ चालू केलंय. आमची तर झाली सुरुवात तुमच्या पुनमताईची. पण आता मला तुमच्या पुनमताईला काही एकटीला जुळणार नाही सारा खेळ. तर दाजी करणार आहे मदत होय करू लागणार. मग काय आता रातभर जागी ते काय आता नेमकं करंजीला शंकर पळायला झालं का नाही. पण थोड चिकट पण त्याला झाला होते ना मी चिकट. शिवण्याचा पहिली खाणार होय शंकर पाळ्या. शंकर पाळ्या करंजी लाडू परत चिवडा अजून काय रे. तूच मम्मीला विचार भाऊ मला नाही माहिती तुलाच माहिती आला. मला काय झालं चिवडा करायला तुला येतो शिवण मम्मी कोण शिक ना.
मळायला आता ह्याचं पीठ शंकर पाळ्याचं आता काय करायचं आता शंकर पाळ्या बनवायच्या ठेवायचं घरी पण अस मग बनवायचं शंकर पाळ्या करंज्या उद्या आज शंकर पाळ्या हा एक 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 करून घेऊ हाय ना काय डाळच वाळा ना तर काय दळून आणायची दाळ अजून आणली नाही दळून कटळ आल्यासारखं झालाय पण दमल्यावर झालं इकडे पावसात भिजलो बाबा ना बहिणी येता येता पिलो लागता म्हणजे जाग भिजलो आणि असं वाटायला लागलं की आगाव घेऊनच बसावा डायरेक्ट बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं पुन्हा ताई दिवाळीची तयारी कवा चालू करताय दिवाळीची ही काय आपण केली दिवाळीची तयारी चालू केली आता जोरात आयशा आता आपण बी कधी बघितलं नाही बरं का चाकोनी आपल्याकडे तसली भिंगरी बी आहे ना होई अस कापत न्यायचं डायरेक्ट भिंगरी बोलताना बघू आता तसं तर आपण कसं करणार काय करणार तुमची पूनमताई तर दाखवणार दाजी दाखवणार तुम्हाला सुरुवात तर केली आज चला मग पिल्लू बाहेर बसली जरा दोन शब्द कस काय आज सुट्ट्या लागल्यात आता जवळजवळ दहा पंधरा दिवस 7 तारखेला काय पोच करायची तिला पण आता पिल्लू बिल खुश आहे मस्त बघी घरी आल्यामुळं आल्यापासून आनंदित आहे मस्त बघी आणि चला मग दोन शब्द जरा पिल्लू बरोबर घेऊ काय चाललंय काय नाही पिल्लूचं घरी आल्याव चला भावानं बहिणीनं मस्त बघी आपण ही डेकोरेशन केलेलं आहे आणि आपल्या मंदिराला बी केलंय बरं का डेकोरेशन हो का लांबूनच दाखवतो होय खिडकीतून दाखवतो आपलं जे नवीन मंदिर आणलं त्याला बी आपण लाईटिंग केलेली आपले जे गणपती बाप्पाला आणले ते ना लाईट तीच त्याला लावली आपण तर काय नाही आतमधूनच दाखवतो म्हणायचं आपणच केलं डेकोरेशन बरं का माळ लावली तर मस्त बघी असं तिथं बी आपण केलं डेकोरेशन पिल्लो आली घरी त्याच्यामुळं आम्हाला बी भारी वाटते जवळजवळ माशान आज घरी आली आता जवळ सुट्ट्या तर एन्जॉय करायचा मस्त पैकी भारी बाहेर आले काय हा तिथं बसत भाऊ आपले पिलू मामा मावश्या भरपूर आठवण काढतात तुझी आता भरपूर आठवण येते पण आता शाळा चालू भावानं बहिणीनं अभ्यास सगळं परीक्षा चालू हा आता जवळजवळ महिना झालं का तुला सोडलं आंब होती आता आपल्याला काय मध्ये आधी काय म्हणजे जाता बी येत नाही पिलूला भेटाय म्हणजे असं दर रविवारी जमत पण आता चला सुट्टीला आली जवळजवळ आता 7 तारखेपर्यंत सुट्टी आहे तसं तर 9 तारखेला पण आता त्यांचं काय असन त्याच्यामुळं 7 तारखेलाच आपल्याला पोच करायची पण दिवाळीचे मस्त बघी आता एन्जॉय करायचं आपली सगळी फॅमिली एक झाली कस काय बाबा बहिणींनो आता केली दिवाळीला सुरुवात काय काय वाशितोय गॅस तर बंद केलेलं आहे ना कोण काय करतोय अपूर्वा शिवान्या काय करी बाय जेवाय गीती दिवाळी आता करायला सुरुवात केली मी तर शंकर पाळ्या बनवायच्यात मस्त पैकी आता ही काय सुरुवात करणार हा या पीठ मळलं या चल या कस काय वाटतंय मग घरी येऊन नाही वाटत
पिलो शाळा मी आता नाही नाराज, आता नाही नाराज, आता हसून घेऊन हा मला भी बरं वाटतं ना मग व्यवस्थित. हा आता पहिल्यापेक्षा जरा पिलूची भाऊ बहिणीला आनंद झाला, पिया घरी आली आपली तर आता पहिल्यापेक्षा जरा तब्येत बी कमी झाली, जरा भारी दिसायला लागले. काय आवडतं तुला खायला? काय काय भाऊ बहिणींचं म्हणणं हाय की सारखी पिया 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 तर नको करू, दोन पुरी आहे तर त्यांचं बी बघ. तर माझ्या तिन्ही पोरी मला सारख्या खायच्या भावा बहिणींनो, मी तेवढा जीव लावते पियाला माहित आहे तर नाही पिया, पण उगा पिया आहे ना आपल्यापासून लांब आहे म्हणून पियाच आठवण येते ना, नाही तर तिन्ही पोरींला तर सारखा जीव लावती. तसं नाही की एकाला अंगाशी आणि एकाला जांगाशी. चला मग करू द्या आता शंकर पाळ्या, शंकर पाळ्या एक डायला घाई शंकर पाळ्या. आता आज मी पाऊस येईन का काय लागा, हवा सुटली बरं का, दिवस दिवसभर तर पाऊस आला चांगल्या पद्धतीने, रात्रीच नाही झालं. नव्या साड्या आणलेल्या, जम्पर शिवायच्या ताई अजून. पाऊस या टायमाला नाही, रात्रीचा पाऊस येत होता पाऊस तिकडे पाऊस. आपण ते काय धरलंय काय न, आपलं गाव धरलंय जॅम, तिने दोन चार आठ दिवस झाला जॅमच करून टाकले गाव डायरेक्ट. पाऊसच येतोय निसता, फक्त गावच धरले, बाकी जर तिकडे बी नाही तर नाही नाही. पण इथली इथं मुसळधारच पाऊस होतोय डायरेक्ट, कोसळतोय पाऊस डायरेक्ट. पेपर वय शंकर पाया ठेवाय पावा लागेल बाबा. आता पेपर पेपर लागले, पेपर बघावं लागते ना हाय का काय. चांगला टिपूर तर काय मला वाटतं नंतर पडा ना. शंकर पाया हा बळ हाय तिथं सुद्धा बरं का बाबा, हा बळ दिसन हो पेपर वय हो शिवण तर जेवाय बसली बाबा. भूक लागली ना, बरं जेव जेव.